तुम्हाला दिसत असेल आता मी आज जाणार आहे मेट्रोने, तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे त्यामुळे मलाही आयडिया नाही कसं काय ते, पण स्थानिकांना त्यांनी सारखं मेट्रोने गेलेले आहेत त्याच्यामुळं थोडा अंदाज आहे की कसं काय आहे ते. तर चला मी पण आज फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेणार आहे मेट्रोचा. तर इथे खरडीला आल्यामुळं मी खरडीला आल्यामुळं मी इकडे आज मेट्रोने जायचं ठरवलं, कारण इकडून डायरेक्ट माझ्या क्लासच्या तिकडे मेट्रो आहे म्हणून मी आता मेट्रोने जायचा एक्सपिरियन्स घेते. आणि मी जिकडे राहते आऊनसोबत त्या साईडला अजून मेट्रोचं काम सुरूच आहे, पूर्ण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला आज खरडीला आलं तर एक्सपिरियन्स घेऊन जावा, म्हणजे मेट्रो तिथपर्यंत मेट्रोने जायचा पण आनंद भेटेल, एक एक्सपिरियन्स पण भेटेल. इकडून सिरेंनी पण जाऊ शकता नाहीतर ह्यांनी पण चालायचा कंटाळा आला असेल तर ह्यांनी पण जाऊ शकता. आता आपण वरती मेट्रो स्टेशनवर चाललेलो आहोत, आता मेट्रो स्टेशनवर पोहोचल्यावर दाखवते बरं आहे. एखादा माणूस गमून आला असेल तर मस्त उभं राहून जायचं वरती. दादा यांनी सांगितले तिकीट काढण्यासाठी इकडे जायचं, तर आपण तिकीट काढण्यासाठी जाऊया. लिफ्टसुद्धा आहे, लिफ्टसुद्धा येऊ शकता, जे अपंग आहेत ते त्यांच्यासाठी लिफ्ट पण बनवलेली आहे. चला आता तिकीट काढायला जाऊया. इथे तुम्हाला तिकीट काढायचं आहे आणि मग इकडे चेकिंग करायचं, चेकिंग झाल्यानंतर जायचं. पर्स वगैरे काय असेल, बॅग वगैरे पूर्ण चेक होते, तुम्हाला चेक केलं जातं काय आहे का, स्टोल बांधलेला चालत नाही. आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला लिफ्टने वरती जावं लागतं, वरतीचं फ्लोअरला वरती प्लॅटफॉर्मवर तिथे मेट्रो थांबते. आणि मग तिथं गेल्यानंतर मेट्रो आल्यानंतर दरवाजे ओपन होतात, तुम्ही जायचं आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती स्क्रीन दिसते, तर स्क्रीनवर पण तुम्हाला कळून जाईल की नेक्स्ट स्टॉप कोणतं आहे. असं वाटतं ना की बसल्यानंतर स्टॉप आलं की नाही कळेल, कारण एवढं कळत नाही नेमकं स्टॉप येतं आहे की नाही. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस यायच्या अगोदरच सांगितलं जातं की आता हा पुढचा स्टॉप आहे, नंतरचा स्टॉप आहे. आल्यानंतर पण सांगतात की स्टॉप आला आहे म्हणून कल्याणीनगर वगैरे समथिंग जे काय असेल ते स्टॉपचं नाव. तर स्टॉप आल्यानंतर मग तिथं उतरायचं आणि जाताना सुद्धा तिकीट जपून ठेवायचं, तेच तिकीट मग जाताना परत स्कॅन करायचं, त्याशिवाय ते ओपन होत नाही. जर तिकीट स्कॅन नाही केलं तर परत तुम्हाला तिकीट काढावं लागेल, त्यामुळे जिथून बसलंय जिथून तिकीट काढलंय ते तिकीट जपून ठेवायचं. आणि जेव्हा उतरताल तेव्हा परत स्कॅन, म्हणजे स्टार्टिंगला पण स्कॅन करायचं आणि जाताना पण म्हणजे उतरल्यानंतर आपल्या स्टॉपला उतरल्यानंतर सुद्धा स्कॅन करायचं. अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. तर चला आता मी क्लासला जाते, तुम्हाला अजून काही गोष्टी मला अनुभवायला भेटल्या ते पण सांगते. चला
माझी मैत्रीण आलेली आहे. ही पण माझ्यासोबत होती. चला आता आम्ही क्लासला चाललोय. तर मला ना इतकी भारी फील वाटत असं वाटत होतं मी एअरपोर्टवर आले आणि जस काय एअरपोर्टचंच तिकीट काढते. म्हणजे असं फिलिंग येत होतं, फुल सेक्युरिटीवाली फिलिंग. तर छान आहे खूप, आणि खूप स्वच्छता पण आहे. वॉशरूम्स वगैरे सगळं क्लीन आहे, पाणी पण असतं, सगळ्या सुखसुविधा त्या मेट्रोमध्ये. आणि आता सगळीकडे झालं तर बेस्टच होऊन जाईल. आणि तिकीट्स पण खूप जास्त कमी आहे. क्लासपर्यंत पोहोचली आहे आणि बरं आहे, माझ्या क्लासच्या तिथंच मेट्रोचं स्टॉप आहे, त्याच्यामुळं आता मी आज जाताना परत माहेरीत जाणार आहे. तर ठीक आहे, आता क्लास करते. क्लास केल्यानंतर मग घरी. मग आमचे आवाज संध्याकाळी येतील. तर ओव्हरऑल तुम्हाला हा जो मेट्रोचा ब्लॉग आहे तो आवडला का? आता मी जाताना परत मेट्रोने जाणार आहे, त्यावेळेस परत एकदा दाखवेल थोड्याफार काही गोष्टी जर राहिल्या असतील तर. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? हा मेट्रो स्पेशल ब्लॉग होता, कारण तुम्हालाही कळावं. काही जण अजून आता काही एरियामध्ये सुरू नाही झाले, एकच ठिकाणी सुरू झाले, त्याच्यामुळे काय मुंबई वगैरे तसा एरियाच आहे, त्याच्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स आहे. पण पुण्याचे लोकं किंवा बाकी जिथं अजून सुरू नाही झालं आहे, त्यांच्यासाठी हा ब्लॉग काढावा म्हटलं. आणि मी पण एक्सपिरियन्स घेतला तर तुम्हालाही एक्सपिरियन्स सांगावं. म्हणजे तुम्हालाही कधी फर्स्ट टाईम जर तुम्ही मेट्रोने प्रवास करायला गेला तर काय कसं असतं काय असतं, जसं मला माहीत नव्हतं पण मला कळलं तिथे गेल्यानंतर. त्यासाठी पण आता लाईक शेअर सबस्क्राईब केलं असं आपल्या चॅनलला नक्की करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला आहे, आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, इन्फॉर्मेशन भेटली का छान, आणि अजून तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट करून सांगा, मी त्याचे उत्तर देते. चलो बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहत राहा. आणि काही जरी वाटत असेल की काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. Bye-bye.